एकाच संख्येची परत परत केलेली बेरीज म्हणजे गुणाकार, ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आली? शाबास। आता चला आपण अजून थोडं बघूया। इथे एका आयतात दोन त्रिकोण, किती त्रिकोण घेतले मी? दोन त्रिकोण। असे आपल्याजवळ चार आयत, किती आयत? चार आयत। म्हणजे काय करणार आता आपण? दोन या अंकाची चार वेळा बेरीज करणार। बघा, ज्यावेळेस आपल्याला बेरजेचं स्वरूपात लिहायचं तर आपण याप्रमाणे लिहिणार, दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन, म्हणजे दोन हा अंक आपण चार वेळा त्या अंकाची बेरीज करणार। आता मला सांगा, कोणत्या अंकाची बेरीज आपण केली? दोन या अंकाची बेरीज केली। किती वेळा बेरीज केली? चार वेळा। दोन ह्या अंकाची चार वेळा आपण बेरीज केली, अगदी बरोबर। आता आपण कसं म्हणणार? दोनाची चार पट। कोणत्या अंकाची पट? दोन अंक, एकच आयतात दोन त्रिकोणी, दोन 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 चा गट आहे म्हणून दोनाची चार पट, दोनाची चार पट असं आपल्याला लिहायचंय। हेच आपण गुणाकाराच्या रूपात दोन गुणिला चार या प्रकारे लिहू शकतो। आणि ज्या वेळेस आपण यांचं उत्तर काढणार, दोन गुणिला चार बे चोक आठ, हे जे आपलं उत्तर येणार याला आपण गुणाकार असं म्हणणार। आठ हा आपला गुणाकार आला। समजते तुम्हाला? इथे आता मी एका आयतात तीन फुलं काढली, किती फुलं एका आयतात? तीन। असं आपण किती वेळेस किती आयत घेतले? दोन। म्हणजे आपण काय करणार? तीन ह्या अंकाची दुप्पट करणार, तीन अधिक तीन, म्हणजे तीनाची दोन वेळा केलेली बेरीज। बेरीज रूपात आपल्याला या प्रकारे लिहायचं असतं। म्हणजे किती वेळा लिहिलं आपण? तीन अंक दोन वेळा, तीन दोन वेळा घेतला आपण, दोन वेळा, म्हणजे काय झालं? तीनाची दुप्पट, तीनाची दुप्पट। मग हेच आपल्याला गुणाकार रूपात पण लिहायचंय। आपल्याला सर्व क्रिया समजल्या पाहिजे। बेरीज रूपात लिहायचं असेल तर ह्याप्रमाणे लिहायचं, किती वेळा कोणता अंक किती वेळा घेतला हे जर आपल्याला सांगायचं तर तीन हा अंक दोन वेळा घेतला हेही सांगता आलं पाहिजे, तीनाची दुप्पट असेही सांगता आलं पाहिजे, आणि गुणाकार रूपात लिहा असं जर म्हटलं तर आपण काय करणार? तीन गुणिला दोन, म्हणजे तीनाचा आपण गुणाकार करणार। मग तीन दुणे सहा, सहा हे जे आपलं उत्तर आलं याला आपण गुणाकार असं म्हणणार। येतंय का लक्षात? व्हेरी गुड।